बाजू सुद्धा 4 सेंटीमीटर असते आणि एडी ही बाजू सुद्धा 4 सेंटीमीटर असते. पहा अशा पद्धतीने चौरस आहे. आता चौरसाची परिमिती ही संकल्पना नेमकी काय आहे ते पाहू. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू किंवा सरळ सरळ तुम्ही सर्व बाजूची बेरीज करू शकता मापांची. आता पहा 4 गुणिले बाजू हे सूत्र जर टाकलं आपण या चौरसासाठी तर या ठिकाणी 4 गुणिले बाजूचे माप आहे 4. तर उत्तर येणार आहे आपलं 16. आणि बेरीज जरी केली तरी पण उत्तर काय येणार आहे 16 येणार आहे. म्हणजे चौरसाची परिमिती काढण्यासाठी सूत्र आहे 4 गुणिले बाजू अशा पद्धतीने आहे चौरसाची परिमिती. यानंतर पुढील संकल्पना पाहू पाहतो बहुभुजाकृती. बहुभुजाकृतीची परिमिती. आता आपण त्रिकोण पाहिला, आयत पाहिला, चौरस पाहिला, ही बहुभुज आकृती म्हणजे काय आहे. तर या नावातच सर्व आहे बहुभुजा. भुजा म्हणजे बाजू. अशी आकृती आहे की तिला एकापेक्षा जास्त म्हणजे अनेक बाजू आहेत. आपण 3 बाजू असले तर त्रिकोण म्हणतो, 4 बाजू 4 कोण असलं तर चौरस किंवा चौकोन म्हणतो. आयताला सुद्धा 4 बाजू असतात. तर बहुभुज आकृती नेमकं काय आहे. तर अशी आकृती की तिला 4 पेक्षा जास्त बाजू आहेत. अशा पद्धतीने 4 पेक्षा जास्त बाजू आहेत त्याला आपण बहुभुज आकृती म्हणतो. मधून सुद्धा शिरेष असू शकते, त्यामध्ये अशी पण असू शकते. याला आपण बहुभुज आकृती म्हणतो. चांदीची आकृती दिलेली असत तिला सुद्धा बहुभुज आकृती म्हणतो. आता बहुभुज आकृतीची परिमिती कशी काढायची. तर समजा बहुभुज आकृतीची ही बाजू 3 सेंटीमीटर दिली, ही बाजू 5 सेंटीमीटर दिली, ही 4 दिली, ही 2 दिली आणि ही 7 सेंटीमीटर दिली. आता पहा तुम्हाला फसवण्यासाठी या ठिकाणी सुद्धा माप दिलेला असतो. पहा अशा पद्धतीने या ठिकाणी सुद्धा या रेषेची लांबी 5 सेंटीमीटर आहे, इथून या ठिकाणापर्यंत 4 सेंटीमीटर आहे, इथून 2 सेंटीमीटर, इथून 2 सेंटीमीटर आहे. अंतर जर किती माप दिलं तरी परिमितीमध्ये ग्राह्य धरायचं नाही. परिमिती म्हणजेच काय. तर त्या बाजूच्या बाहेरील बाजूचे जे माप आहे त्या सर्व मापांची बेरीज म्हणजेच परिमिती. आता बघा सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती. समजा आपण ही आकृती या ठिकाणी तोडली आणि सरळ केली तर काय माप भरेल, ही म्हणजेच परिमिती. आता समजा या आकृतीची परिमिती आपल्याला काढायची आहे तर काय करणार आहेत आपण. बाजूचे माप आहे बाजूचे या ठिकाणी 7 आहे, अधिक या ठिकाणी 2 आहे, अधिक या ठिकाणी 4 आहे, अधिक या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 2 आहे. 5 बाजू होत्या. 5 बाजूच्या माप आपण या ठिकाणी लिहिलेली. आता यांची परिमिती करणारा करताना आपण सरळ सरळ बेरीज करतो. 7 आणि 2 9, 9 आणि 4 13, 13 आणि 5 18, 18 आणि 2 20. पहा या पद्धतीने आपण बहुभुज आकृतीची परिमिती काढू शकतो. आकृती कशी पण येऊ द्या, कोणतेही आकारित येऊ द्या, फक्त परिमिती म्हणजे काय, बाहेरील बाजूच्या मापांची बेरीज. मग बाहेरील आकृतीला बाहेरच्या बाजूला जेवढ्या बाजू असतील त्या बाजूच्या मापांची सरळ सरळ बेरीज करून घ्यायची. अशा पद्धतीने बहुभुज आकृतीची आपण परिमिती काढू शकतो. यानंतर पुढील घटक पाहू आपण.
पुढील घटक आहे वर्तुळ. वर्तुळ हा घटक आपल्याला शिष्यवृत्तीमध्ये नाही पाहिजे, पण नवोदय सारख्या परीक्षेमध्ये त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होऊ शकतो. वर्तुळ आपल्याला माहिती आहे का? अशा पद्धतीने वर्तुळ आहे. वर्तुळाला असतो केंद्रबिंदू, वर्तुळाला असते त्रिज्या, वर्तुळाला त्याचबरोबर व्यास पण असतो का? हा आपल्या त्रिकोणाचा व्यास आहे ईडी या नावाचा. या वर्तुळाला ओ केंद्रबिंदू आहे. त्रिकोणाच्या त्रिज्याला आपण आर हे नाव देऊ. पहा सॉरी, वर्तुळाच्या त्रिज्याला आपण आर हे नाव देऊ. या ठिकाणी वर्तुळ ही संकल्पना आपली क्लिअर झाली. वर्तुळाला केंद्रबिंदू असतो, वर्तुळाला व्यास असतो, वर्तुळाला जीवा सुद्धा काढता येते. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही त्याचा व्यास असतो. आता वर्तुळाची परिमिती म्हणजे काय? वर्तुळ किंवा आपल्या सायकलचा टायर हा एका ठिकाणी तोडला आणि सरळ केला असता तो किती अंतराचा आहे याला म्हणायचं परिमिती किंवा परिघ. वर्तुळाचा परिघ म्हणतो. आता वर्तुळाच्या परिघाला सूत्र आहे पाय डी. आता पहा, डी म्हणजे डायमीटर इंग्रजीमध्ये म्हणतो, मराठीमध्ये व्यास म्हणतो. समजा या त्रिकोण या वर्तुळाची त्रिज्या आपण 3 सेंटीमीटर घेतली, तर या बाजूला सुद्धा 3 सेंटीमीटर आहे. वर्तुळाचा व्यास होतो 6 सेंटीमीटर. बा 6 सेंटीमीटर व्यास होतो, तर डी ची किंमत आली 6 आणि पाय ची किंमत नेमकी किती? तर पाय हा एक स्थिरांक आहे, त्याची किंमत 22.7 किंवा 3.14 या पद्धतीने आपण घेतो. आता तुम्हाला असं वाटेल, असा प्रश्न पडेल की पायची किंमत ही 22.7 किंवा 3.14 अशी का घ्यायची? त्याच्या पाठीमागे कारण काय असेल? हा स्थिरांक कसा आहे? एवढी पायची किंमत का? या प्रश्नाचं उत्तर आहे, समजा आपण हे वर्तुळ एका जागेवर तोडलं आणि ते सरळ केलं, त्याचं माप जर घेतलं दोऱ्याने मोजलं, तर ते कसं बनतं? तर त्रिज्याच्या 3.14 पट बनत असत. मग वर्तुळ लहान घ्या, मोठं घ्या, तसं पण घ्या. लहान वर्तुळ असेल, मोठा असेल, किती पण मोठा असेल, त्याचा परिघ त्रिज्याच्या 3.14 पट असतो. म्हणून 3.14 हा स्थिरांक आपण घेत असतो. चला यानंतर पुढे पाहू आपण. आता आपल्याला पाहायचं आहे परिमिती या घटकावर या पाठीमागच्या परीक्षेला आलेले प्रश्न ते आपण अभ्यासू. काही ठिकाणी विशेष वेगळं वाटलं तर लिहून घ्यायचं आहे. पहा, प्रश्न वाचायचा आहे व्यवस्थित. 13 सेंटीमीटर लांबी व 5 सेंटीमीटर रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदी जोडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? 2017 साली परीक्षेला आलेला प्रश्न आहे. पहा, शिष्यवृत्तीमध्ये व्यवस्थित वाचायचा आहे प्रश्न आणि वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. का प्रश्न सोडवताना ज्या पद्धतीने शब्दात सांगितलेला आहे त्या पद्धतीने सुरुवातीला एक लहानशी आकृती काढून घ्यायची. पहा, दफ्तरचा प्रश्न सोडवायला सरळ सरळ प्रश्न आहे. पहा,
13 सेंटीमीटर लांबी। आता पहा या ठिकाणी आपण लिहू 13 सेंटीमीटर लांबी, असं पद्धतीने 13 सेंटीमीटर लिहू आणि 5 सेंटीमीटर रुंदी। हा या ठिकाणी 13 आहे, या ठिकाणी 5 आहे, अशा पद्धतीने आहेत का? या ठिकाणी पण 13 आहे, या ठिकाणी पण 5 आहे। काय सांगितलं पुढली दुसरी कंडिशन? दोन दोन आयत आहेत पहा अशा पद्धतीचे, हे आयत परस्परांना रुंदी पडून जोडले, म्हणजे या ठिकाणी किंवा या ठिकाणी आपण त्यांना जोडू शकतो। जोडते पहा अशा पद्धतीचा दुसरा आयत घडला आहे। ही लांबी 5 सेंटीमीटर आहे, पण ही सुद्धा काय झाली 5 सेंटीमीटर आहे, आणि दुसरा आहे सुद्धा त्याची लांबी सुद्धा किती 13 सेंटीमीटर, आणि ही सुद्धा 13 सेंटीमीटर आहे। अशा पद्धतीने तयार झाली पहा। आता प्रश्नाचं उत्तर सोडवणं अगदी सोपं झालं पहा। या ठिकाणी अशा प्रश्नासाठी सर्वात सुरुवातीला काय करायचं, अशा पद्धतीची आकृती काढून घ्यायची पहा। आता पहा आयताचं परिमितीचं सूत्र सांगितलं तुम्हाला, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी, अशा पद्धतीने सूत्र होत। तुम्ही सूत्रात किंमत टाकू शकता किंवा सरळ सरळ बेरीज करून घेऊ शकता। पहा आता हा आपण मोठा आयत गृहीत धरला, परिमिती काढण्यासाठी मोठा आयत गृहीत धरला, तर काय होतंय, आयताची लांबी व ही लांबी किती झाली 26 सेंटीमीटर झाली, 13 आणि 13 बेरीज केली, आणि खालची खालची सुद्धा 26 झाली, कारण आयताच्या सुमारा समोरील बाजू काय असतात सारखे असतात, आणि रुंदी या ठिकाणची पण 5 राहिली आणि या ठिकाणची सुद्धा काय झाली 5 झाली राहिली। आता परिमिती काढायची आपल्याला, परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी। या सूत्रात किमती टाकली आपण तर काय होते, 2 गुणिले लांबी काय होते आपली 26 अधिक 2 गुणिले रुंदी होती 5 सेंटीमीटर। तर उत्तर काढायचंय आपल्याला, तुमचं आतापर्यंत वैवध उत्तर सुद्धा तयार असेल पहा। 2 गुणिले 26 उत्तर येत 52 अधिक 5 गुणिले 2 उत्तर येत 10, मिळून उत्तर आलेलं आहे आपलं 62 सेंटीमीटर। 62 सेमी। आता पहा 62 सेमी किती नंबरचा पर्याय आहे, तर 1 नंबरचा पर्याय आहे 67 सेमी, 2 नंबरचा पर्याय होता 130 सेमी, 3 नंबरचा पर्याय होता 72 सेमी, आणि 4 नंबरचा पर्याय होता 62 सेमी, म्हणजे 4 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आलेलं आहे। जमले या पद्धतीने प्रश्न सोडवायला, हा थोडस उपयोजन दिलत या प्रश्नामध्ये, 2 आयत आहेत ते रुंदीकडून जोडलेले असतात अशा पद्धतीचा प्रश्न विचारला, पण शब्दात किती बदल झाला तरी घालून जायचं नाही, ज्या पद्धतीने शब्दात सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आकृती काढून घ्यायची, म्हणजे प्रश्न सोडवणं अगदी सोपं जात। चला यानंतर पुढील प्रश्न पाहू पहा। पुढचा प्रश्न आहे पहा, या ठिकाणी एक आकृती देण्यात आलेली आहे, दिलेल्या आकृतीची परिमिती किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। हा प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 2018 साली विचारण्यात आलेला होता। आता आकृती दिलेली आहे, ही बहुभुज आकृती आहे पहा,
आता एका बाजूचं माप आहे 4 सेंटीमीटर, किंवा 4 दिलेला आहे. त्या ठिकाणी सेंटीमीटर मीटर असं काही उल्लेख करण्यात आलेला नाही. दुसऱ्या बाजूचं माप आहे 2, तिसऱ्या बाजूचं माप आहे 3.5, चौथ्या बाजूचं माप आहे 3, आणि पाचव्या बाजूचं माप आहे 2. अशा पद्धतीने आहे पाच. आता तुम्हाला सांगितलेलं आहे बहुभुजाकृतीची परिमिती काढायची असेल तर सर्व बाजूच्या मापाचे काय करायचे आहे, आपल्याला बेरीज करायची आहे. थोडं वगैरे किती येतं उत्तर आपले? हा 4 अधिक 2 अधिक 3.5 अधिक 3 अधिक 2 अशा पद्धतीने येतात. चार अजून 6 9. हा या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे 14.5. हे या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. पण हा एकदम सरळ सरळ विचारलेला प्रश्न होता आणि 14.5 हा पर्याय आहे 3 नंबरचा. मग योग्य पर्याय आहे 3 नंबरचा. 14.5 हे उत्तर आलेलं आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल अशा पद्धतीची जर आकृती आली तर आपल्याला काय करायचं आहे, सर्व बाजूच्या मापांची काय करायची, बेरीज करायची. कितीही बाजू असू द्या, त्याच्या बाहेरी बाजूच्या मापांची बेरीज केलं की त्या आकृतीची परिमिती येते. यानंतर पुढील प्रश्न पाहू करा. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे बाळा. सुरुवातीला 2018 साली परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. वाचा व्यवस्थित प्रश्न आणि वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात तर प्रत्येक टाईल्सची परिमिती किती, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. 2018 साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. हा आता हॉल आहे, हॉलमध्ये टाईल्स बसवायचे आहेत तर हॉलमध्ये काय लागतंय किंवा किती टाईल्स लागतील किंवा किती मापाचे असतील यासाठी काय करतोय आपण, क्षेत्रफळाकडे जावं लागतंय. जर आपल्या हा प्रश्न असा आहे की यामध्ये 2 क्रिया आहेत, पहिला क्षेत्रफळ आहे आणि दुसरी विचारलेली आहे परिमिती. म्हणजे क्षेत्रफळ काढल्याशिवाय आपल्याला परिमिती काढता येणार नाही. हा प्रश्नामध्ये दिलेला आहे 48 मीटर लांबी व 12 मीटर रुंदी असलेल्या हॉलला 64 चौरसाकृती टाईल्स लागतात तर प्रत्येक टाईल्सची परिमिती किती. मग सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, एका टाईल्सच क्षेत्रफळ काढून घ्यावं लागेल आणि क्षेत्रफळावरून बाजू काढून घ्यावा लागेल आणि नंतर परिमिती आपल्याला काढता येईल. पावरीवर प्रयत्न करा किती जणांना जमून येईल उत्तर. आपण या ठिकाणी सोडून दाखवणारच आहोत. पाहा पाहा आता आपला बॉल हा एक आकृती आहे. पहा या ठिकाणी आकृती काढून घेऊ आपण अशा पद्धतीने 48 मीटर रुंदी आहे बॉलची आणि 12 मीटर लांबी आहे. तर आयताचं क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. आता क्षेत्रफळ काढून घेण्यासाठी पहा या ठिकाणी सूत्र टाकलं, लांबी गुणिले
पहा यामध्ये आपण किमती टाकल्या 48 मीटर आणि 12 मीटर. आता याचा गुणाकार करून घेऊया. पहा 48 गुणिले 12 हा गुणाकार आपण केला. पहा अशा पद्धतीने गुणाकार करतोय. पाचशे 76 आपण उत्तर आलो का? पाचशे 76 त्या बॉलच काय झालं? क्षेत्रफळ झालं. आणि त्यामध्ये 64 चौरसाकृती टाईल्स लागतात. म्हणजे एका टाईल्सचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आता? अनेक वैज्ञानिकाची किंमत करण्यासाठी किंवा काढण्यासाठी आपण काय करतो? भागाकार करतो. तर आलेल्या उत्तराला 64 ने आपल्याला भागावं लागलं. त्यावेळेस एका टाईलचं क्षेत्रफळ निघतो. हा 2-3 क्रियांचा मोठा प्रश्न आहे हा. 576 भागिले 12 जर केला आपण सुरुवातीला 2-2 ने भाग देत जाऊ. 5 6 आले या ठिकाणी, या ठिकाणी व 2 4 3 उत्तर आलं. 2 ने भाग दिल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा या मधून भाग दिला. या ठिकाणी 3 आले, या ठिकाणी 75 क्षेत्रफळ आलेलं होत आणि 64 लागणार होता. 64 भागायचे 576 ला. सुरुवातीला 2 चा भाग देऊ. हा या ठिकाणी 3 आलं, या ठिकाणी 2 आलं, या ठिकाणी 2, आहे. पुन्हा आपण 2 ने भाग, या ठिकाणी 16 आलेला आहे, या ठिकाणी 144 आलेला आहे. पुन्हा 16 ला 2 ने भाग दिला, या ठिकाणी 8 आलेला आहे, या ठिकाणी 72 आलेला आहे. पुन्हा डायरेक्ट 8 ने भाग दिला तरी चालेल. 8 8 8 9 72 उत्तर आलेलं आहे 9. म्हणजेच एका टाईलचं क्षेत्रफळ आलेलं आहे 9. या ठिकाणी पुन्हा एका गोष्टीवर वापर. हे टाईल्स तिचं क्षेत्रफळ आलेलं आहे 9 चौरस मीटर. पाहता चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र तुम्हाला माहित आहे, बाजू वर्ग. बाजू वर्ग बरोबर क्षेत्रफळ. आता पहा आपल्याला काढायची आहे बाजू, कारण परिमिती जर काढायची असेल आपल्याला काय करावं लागते? बाजू. बाजूचा वर्ग ज्यावेळेस आपण कमी करतो त्यावेळेस हे क्षेत्रफळ वर्गमुळात येतं. पहा अशा पद्धतीने मग या ठिकाणी आपलं क्षेत्रफळ होत 9 वर्गमुळात 9 घेऊ. बाजू बाजू बरोबर वर्गमुळात 9 म्हणजे बाजूची किंमत आली 3. 3 चा वर्ग 9 आहे. एका टाईलची बाजू 3 सेंटीमीटर आली. 5 आहे. 3 सेंटीमीटर बाजू आल्यानंतर आता परिमिती काढणं अगदी सोपं झालं. या ठिकाणी टाईल्स आहेत, प्रत्येक बाजू 3 मीटर लांबीची आहे.
आता परिमिती काढायची असेल तर परिमितीसाठी सूत्र वापरतो आपण, चार गुणिले बाजू, चार गुणिले बाजू, मग चार गुणिले बाजू आली आपली 3 मीटर, म्हणजे उत्तर आलं 12 12 मीटर. ही झाली टाईमची परिमिती. पाहता 12 मीटर किती नंबरचा पर्याय आहे, 1 नंबरला 9 मीटर होता, 2 नंबरला 83 मीटर होता, 3 नंबरला 8 मीटर होता आणि 4 नंबरला 12 मीटर. म्हणजे 4 नंबरचा पर्याय 12 मीटर हे उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने प्रश्नाला समजून घेऊन आपल्याला उत्तर सोडवावं लागतं. पहा, यासाठी आपल्या बऱ्याचशा संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. क्षेत्रफळ ही संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. परिमिती ही संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण कुंपण घालायचं म्हणतो त्यावेळेस परिमिती काढतो. आणि एका हॉलमध्ये वर्गामध्ये किती फरच्या लागतील हे काढायचं असतं तर त्या जागेचं क्षेत्रफळ काढावं लागतं आपल्या. आणि एखाद्या आकृतीचं क्षेत्रफळ दिलेलं असेल आणि परिमिती जर काढायला सांगितलं असेल तर क्षेत्रफळावरून आपल्याला बाजूची किंमत काढावी लागते आणि मग परिमिती काढता येते. अशा पद्धतीने हा प्रश्न होता, सर्वांच्या लक्षात आला का असेल बा. यानंतर आपण या मुलीचे प्रश्न पाहतो. सोबतच्या आकृतीची परिमिती किती, अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे बा. आता आकृतीचं बारकाईने निरीक्षण करायचं पाय, अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेने येतात. त्यामुळं नीट लक्षपूर्वक या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे बा. हा, या ठिकाणी बाजू आहे 1 2 3 4 5 6 आणि 7 बाजू आहे. आणि आकृतीच्या अंतर्गत सुद्धा मापे दिलेली आहेत. मग आता परिमिती काढण्यासाठी नेमकं काय करायचंय आपण हे लक्षात घ्या. परिमितीसाठी सांगितलं होतं, परिमिती जर एखाद्या आकृतीची काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागतंय. सर्वात प्रथम बाहेरच्या बाजूचे माप पाहिजे. या ठिकाणी या बाजूचं माप आहे 3 सेंटीमीटर, या बाजूचं माप आहे 4 सेंटीमीटर, या बाजूचं माप आहे 3 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 सेंटीमीटर आणि या बाजूचं माप सुद्धा आहे 3 सेंटीमीटर. आता तुम्हाला हा प्रश्न पडेल, आपण बाहेरील बाजूच्या मापांची बेरीज करतो आणि या ठिकाणी हे 7 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 7 सेंटीमीटर कशासाठी दिलेलं असत, तर हे विद्यार्थ्यांना प्रसंगासाठी दिलेली माप असतात ते आपण लक्षात घ्यायचं. कारण ज्या विद्यार्थ्यांच्या संकल्पना क्लिअर आहेत ते अशा पद्धतीचा प्रश्न चुकत नाहीत आणि सरळ साधा आहे एक प्रश्न आहे. आता सांगितलेलं आहे बहुभुजा आकृतीच्या आकृतीची जर परिमिती काढायची असेल तर सर्व मापांची आपल्याला काय करायची आहे बेरीज करायची. हा, सुरुवातीला घेऊन या बाजूचा भाग 4 सेंटीमीटर, त्यानंतर हे 3 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 सेंटीमीटर. सर्व बाजूची माप आली का लक्षात घ्यायचं. या ठिकाणी 7 बाजू होत्या आणि 7 माप आपण या ठिकाणी घेतलेले आहे. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीच्या आकृतीच्या मापांची बेरीज करायला सुरू होता त्यावेळेस तुम्ही काय करायचं, असं टिक मार्क करूनच घ्यायचं शक्यतो. कारण काय होतं, आपण असं माप घेत येतो त्यावेळेस एखादी बाजू डबल होण्याची किंवा कमी होण्याची शक्यता असते का,
आणि परीक्षेमध्ये आपल्याला घाई गडबड असते, आपलं गोंधळ उडतो त्या ठिकाणी, आणि अगदी साधा प्रश्नाचं सुद्धा उत्तराचं उत्तर त्यासाठी व्यवस्थित टिक मार्क करून मार्क मिळते. आपल्या लक्षात आलं पाहिजे या बाजूचा माप आपण घेतलेला आहे. आणि या अंतर्गत मापांची बेरीज करण्याची किंवा घेण्याची काही आवश्यकता नाही. आता आपण ही बेरीज केली या ठिकाणी बघा, चार आणि तीन सात, सात आणि तीन दहा, दहा आणि तीन तेरा, तेरा आणि तीन सोळा, सोळा आणि तीन एकोणावीस, एकोणावीस आणि तीन बावीस. आता बघा 22 सेंटीमीटर आपलं उत्तर आलेलं आहे. पहिला पर्याय होता 29 सेंटीमीटर, दुसरा पर्याय होता 25 सेंटीमीटर, तिसरा पर्याय होता 40 सेंटीमीटर आणि चौथा पर्याय होता 22 सेंटीमीटर. म्हणजे चौथा पर्याय हे उत्तर आपलं काय आहे, बरोबर आहे. पहा या कृतीची परिमिती आली 22 सेंटीमीटर. आता पहा यानंतर आपण या पुढील प्रश्न पाहू. पहा हा प्रश्न व्यवस्थित लक्षपूर्वक वाचायचा आहे बघा सर्वांनी, आणि वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पाहू किती जणांना सुटतो हा प्रश्न. 2020 साली शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. वाचा व्यवस्थित प्रश्न, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला काय लिहिलेले आहे. प्रश्न असा आहे, 24 सेंटीमीटर परिमिती असलेल्या चौरसाच्या एका बाजूने एवढी आयताची रुंदी आहे. आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती असेल, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता जे शब्दात दिले अशा पद्धतीच्या प्रश्नासाठी जे शब्दात दिलेलं आहे ते आकृतीत उतरवण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर हे प्रश्न सोडवण्यासाठी सोपे जातात. पहा 24 सेंटीमीटर परिमिती, पहा चौरसाची परिमिती 24 सेंटीमीटर आहे, म्हणजे साधारणता हा चौरस आहे. याची परिमिती सर्व 24 सेंटीमीटर आहे. आता काय करावं लागणार आपल्याला, चौरसाची परिमिती परिमिती दिली या ठिकाणी 24 सेंटीमीटर. मग आता काय करावं लागेल सुरुवातीला आपल्याला, या ठिकाणी सांगितलं बाजू एवढी आहे कशी म्हणजे आहे चौरसाच्या एका बाजू एवढी. हा या ठिकाणी दिले, मग यासाठी बाजू काढावं लागेल. आणि चौरसाची बाजू काढण्यासाठी एक सूत्र आहे आपल्या परिमितीचं, तेच वापरायचं, त्याच्यावरून बाजू काढायची. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले 12, हे सूत्र आहे आपण या अंगाने पाहिलेलं आहे. आणि उत्तर आहे या ठिकाणी 24 दिलेले आहे. मग आता बाजू काढायची आपल्याला, बाजू बरोबर 24. आता या ठिकाणी 4 गुणाकारक आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तो भाग काढत जाणार आहे. पाहा भाग दिल्यानंतर बाजूचं उत्तर येणार आहे आपल्याला. भाग दिला 4 × 4 = 24, म्हणजे चौरसाची एक बाजू 6 सेंटीमीटर लांबीची आहे. पाहा 6 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलेलं आहे. पाहिजे 6 सेंटीमीटर. आता पहा पुढे काय सांगितलं आहे, बाजू एवढी आयताची रुंदी आहे, म्हणजे आयत काढला या ठिकाणी आयताची रुंदी 6 सेंटीमीटर आहे. का आली, तर ती चौरसाच्या एका बाजू एवढी आहे. आता पहा यानंतर काय सांगितलेलं आहे, आयताची परिमिती, आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असल्यास आयताची लांबी किती. हा याची परिमिती
28 सेंटीमीटर दिली का हे हा सुद्धा प्रश्न 2-3 स्टेप चा आहे. चांगला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे पहा अशा पद्धतीने प्रश्न. आता परिमिती 28 सेंटीमीटर दिलेली आहे. आता पुन्हा याच सूत्र वापरायचं आयताच्या परिमिती आयताची परिमिती आयताची परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी अशा पद्धतीने सूत्र पाहिलं. मग या ठिकाणी आयताची परिमिती दिली 28 सेंटीमीटर आणि काय दिलेलं आहे रुंदी दिली पा आपल्याला 2 गुणिले लांबी आणि रुंदी आलेली आहे 6 सेंटीमीटर म्हणजे 2 गुणिले 6. पहा या ठिकाणी आता अशा पद्धतीने आलेले असेल 28 गुणिले 2 गुणिले लांबी गुणिले 12 अधिक 12 पाहिजे. कारण सूत्रामध्ये सांगितलं होतं आपण 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी या पद्धतीने पहा. आता यापुढील क्रिया करायची 28 बरोबर होतं का या ठिकाणचे अधिक 12 इकडे आल्यानंतर 28 वजा 12 होत बरोबर 2 गुणिले लांबी 28 वजा 12 आपलं उत्तर येणार आहे 16. पहा 16 कसे बरोबर आहे 2 गुणिले लांबी बरोबर आहे. आता पहा लांबी काढायची आहे आपल्याला. लांबी बरोबर काय येणार आहे तर पहा या ठिकाणी 16 आलेलं होत आणि हे 2 गुणिले 2 आहे आणि इकडे आल्यानंतर बरोबर चित्राचे इकडे आल्यानंतर भागिले जाते आणि 2 × 2 = 16 म्हणजे उत्तर आलेलं आहे 8 सेंटीमीटर हे उत्तर आहे. पाहता आपण काय केलंय सुरुवातीला चौरसाची परिमिती वळून चौरसाची बाजू काढली आणि त्या बाजू एवढाच काय होता बाजू एवढीच आयताची रुंदी होती आणि त्याच्यावरून काय काढलेली आहे आयताची लांबी काढलेली आहे. पहा आयताची लांबी आलेली आहे 8 सेंटीमीटर. पहा 1 नंबरचा पर्याय आहे 4 सेंटीमीटर, 2 नंबरचा पर्याय आहे 6 सेंटीमीटर, 3 नंबरचा पर्याय आहे 7 सेंटीमीटर आणि 4 नंबरचा पर्याय होता 8 सेंटीमीटर. म्हणजे 8 सेंटीमीटर हे उत्तर आपलं कसं आहे बरोबर आहे. पहा अशा पद्धतीचा प्रश्न सोडवण्यासाठी व्यवस्थित शांत डोक्याने विचार करणं गरजेचं आहे का आणि ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने एक लहानशी आकृती काढून घ्यायची आणि त्याच्यावरून हा प्रश्न सोडवायचा. का अशा पद्धतीचा प्रश्न व्यवस्थित सोडवला तर कधी चुकणार नाही आणि बरोबर उत्तर येईल. पा यानंतर आता आपण दुसरा प्रश्न पाहू पाहिजे. यापुढील प्रश्न आहे 2021 साली परीक्षेमध्ये आलेला. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे आणि वहीवर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाचला प्रश्न सर्वांनी इकडे लक्ष द्या. एका समभुज त्रिकोणाची बाजू आता या ठिकाणी आलंय
समभुज त्रिकोण, एका समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेंटीमीटर आहे. या त्रिकोणाच्या परिमिती इतक्याच, त्रिकोणाच्या परिमिती इतक्याच परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती? आता पुन्हा एकदा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, चौरसाच्या परिमितीवरून बाजू काढायची आहे फार चौरसाच्या, अशा पद्धतीचा प्रश्न. मी सुरुवातीला सांगितलं होतं फार परिमितीमध्ये सरळ सरळ प्रश्न विचारण्यात आलेला नाही, एक दोन तीन स्टेपचा प्रश्न विचारलेला आहे. आणि या घटनामध्ये तुमच्या संकल्पना जर क्लिअर असतील तर प्रश्न सोडवण्यासाठी काही आणि कुठलीही अडचण येणार नाही. फक्त प्रश्नामध्ये क्रिया वाढत आहे, एक एक क्रिया असेल, दोन क्रिया असतील, तीन क्रियांचे तीन टप्प्याचे गणित येऊ शकतात फार. आता समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण म्हणजे नेमकं काय? तर असा त्रिकोण ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजूची लांबी सारखीच आहे. आता समभुज त्रिकोणाची बाजू 10 सेंटीमीटर आहे, हा समभुज त्रिकोण आहे म्हणजे ही बाजू जर 10 सेंटीमीटर असेल तर ही बाजू सुद्धा 10 सेंटीमीटर आहे, ही बाजू सुद्धा 10 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीने आणि समभुज त्रिकोण सोडून इतर त्रिकोण दिला तर तिन्ही बाजूच्या माप दिली जातील. समभुज त्रिकोण असल्यामुळे एकाच बाजूची माप दिली. जसं आपण चौरस जर असेल तर काय सांगतो, चौरसाची बाजू 5 सेंटीमीटर आहे म्हणजे चारही बाजूची माप दिली जात नाही. तसं समभुज त्रिकोण असेल तर एकाच बाजूचं माप दिलं जाईल. आणि त्याच्यावर आपण लक्षात घ्यायचं की समभुज त्रिकोण आहे म्हणजे सर्व उज्या बाजूकाच्या आहेत सारख्या आहेत, तिन्ही बाजूची मापे 10-10 सेंटीमीटर अशा पद्धतीने आहेत. आता त्रिकोणाच्या परिमितीमध्ये आपण पाहिलं होत की त्रिकोणाची परिमिती म्हणजे यामध्ये सूत्र येत त्रिकोणाची परिमिती त्रिकोणाची परिमिती बरोबर तिन्ही बाजूच्या मापांची बेरीज. मापांची बेरीज हा अशा पद्धतीने सूत्र होत आणि परिमिती काढण्यासाठी तिन्ही बाजूंच्या मापांची बेरीज किती आपण हा हे उत्तर आलं 30. म्हणजे समभुज त्रिकोणाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे. यानंतर आता पुढे पाहा, त्रिकोणाच्या परिमिती इतक्याच परिमितीचा चौरस काढल्यास आता 30 सेंटीमीटर परिमितीचा काय करायचा आहे, आपल्याला चौरस काढायचा आहे. अशा पद्धतीचे चौरस आणि पूर्ण मापांची बेरीज किती आहे 30, अशा पद्धतीने परिमिती आहे. जशी समभुज त्रिकोणाची परिमिती 30 होती तशी या नवीन तयार होणाऱ्या चौरसाची परिमिती सुद्धा किती आहे 30 आहे. आता या ठिकाणी आपल्याला सूत्रात किमती टाकून उत्तर करावं लागेल. आता पहा चौरसाची परिमिती, चौरसाची परिमिती बरोबर सूत्र आहे 4 गुणिले 12. आता या ठिकाणी चौरसाची परिमिती आलेली होती म्हणजे ती समभुज त्रिकोणाच्या परिमिती इतकीच होती, ते उत्तर आलेलं होतं आपलं 30, म्हणजे चौरसाची परिमिती सुद्धा 30 आहे. आता पहा या ठिकाणी 4 गुणिले 12 लिहून टाकलं आपल्याला, आपण लिहून टाकलं या ठिकाणी. आता पहा चौरसाची बाजू काढायची आपल्याला म्हणजे बाजूची किंमत काढायची आहे. या ठिकाणी बाजू लिहिलं, बाजू आहे त्याच ठिकाणी ठेवलं, 30 या ठिकाणी आहे आणि 4 गुणिले होतं बरोबर चिन्हाच्या अधिकाराला किती भागिले मध्ये येत. पाहता 4 ने 30 ला भाग द्यायचा आहे, भाग दिला 4 एक 4, त्यानंतर पहा वर
28 428 आलं आणि बाकी दोन उरली. बाकी दोन उरली होती म्हणून पॉइंट चिन्ह देऊन शून्य घेतला. पुन्हा 4 ने भागलं, 4 5 20 म्हणजेच 7.5 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे चौरसाची एक बाजू आहे 7.5 सेंटीमीटर लांबीची. पहा, 1 नंबरचा पर्याय होता 30 सेंटीमीटर, 2 नंबरचा पर्याय होता 8 सेंटीमीटर, 3 नंबरचा पर्याय होता 7.5 सेंटीमीटर. 3 नंबर पर्याय हे आपलं बरोबर उत्तर आहे. का अशा पद्धतीने उदाहरण येतात परीक्षेला. हे सर्व परीक्षेला आलेलीच उदाहरणं आहेत. या पद्धतीने पुढील काळात सुद्धा याच्या परीक्षेमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे उदाहरण येतील. अशा पद्धतीचे उदाहरण सोडवताना व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे आणि काय सांगितलं आहे आणि काय करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्या पद्धतीने कृती करायची. पाहता यानंतर पुढला प्रश्न आहे. प्रत्येक चौरसाची बाजू 3 सेंटीमीटर आहे तर सोबतच्या आकृतीची परिमिती किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. आता या आकृतीमध्ये तुम्हाला मार्क दिलेलं दिसत नाही पण सांगितलं आहे या ठिकाणी काय सांगितलं आहे. चौरसाची बाजू 3 सेंटीमीटर आहे म्हणजे हा लहान चौरस, या लहान चौरसाची एक बाजू 3 सेंटीमीटर आहे तर सोबतच्या आकृतीची परिमिती किती? या ठिकाणी 3 आहे म्हणजे हे 3 आहे, 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 हे 3. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं का. किती बाजू आल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 बाजू आले म्हणजे डायरेक्ट तुम्ही 14 × 3 केलं तरी चालेल. पहा किंवा 14 चा पारा म्हणलं तरी चालेल. 14 × 3 42 पहा आलं उत्तर सर्वांच. 1 नंबरचा पर्याय होता 39 सेमी, 2 नंबरचा पर्याय होता 42 सेमी, 3 नंबरचा पर्याय होता 20 सेमी आणि 4 नंबरचा पर्याय होता 24 सेमी. म्हणजे 2 नंबरचा पर्याय हा बरोबर आलेला आहे. अशा पद्धतीचे परीक्षेमध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता. फक्त प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. पहा हा एक शेवटचा प्रश्न आहे. पहा एक आहे तर कृती बागेची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर आहे. बागे भोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालायचे आहे. प्रति मीटर 50 रुपये प्रमाणे तार घेतल्यास एकूण तारेचा खर्च किती येईल? पहा आता यासाठी काय करायचं आहे. आयताकृती बाग आहे आणि आयताकृती बागेसाठी कुंपण करायचं आहे. कुंपणासाठी मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला परिमिती काढायला लागेल कुंपण बाहेरील बाजूने असतो. आता 50 मीटर लांबी आहे आणि 30 मीटर रुंदी आहे. याच कुंपण करायचं आहे आणि ते पण कुंपण किती पदरी करायचं आहे? 4 पदरी करायचं आहे. पहा 50 मीटर लांबी आहे म्हणजे 2 लांबी आहे. 50 × 100 आणि 2 रुंदी आहे 30 × 60 म्हणजे 160 परिमिती आली. पाहते आता का 4 पदरी आहे म्हणजे 160 × 4 करायचे. उत्तर आलं 640. 640 आणि खर्च सांगितलेला आहे 50. काय या ठिकाणी 50 ने गुणायचा आहे. प्रति लिटरला खर्च आहे 50 रुपये म्हणून 50 ने गुणा. पहा
गुणिले पन्नास का या ठिकाणी शून्य जमून आकार तुम्ही घेतला तर या ठिकाणी शून्य दिला पाच वीस आश्चर्य दोन सात म्हणजे तीस दोन बत्तीस या पद्धतीने पहा. बत्तीस हजार उत्तर आहे. या ठिकाणी एक शून्य द्यायचा राहिलेला होता पण साधी सरळ सरळ संकल्पना तुमच्या एक लक्षात आलेली असेल. चार पदरी कुंपण घालायचं आहे त्यासाठी काय केलं सुरुवातीला परिमिती काढून घेतली पहा ऐकायची आणि परिमिती काढल्यानंतर त्याला चार पदरी कुंपण घालायचं होतं म्हणून चार निघून घेतलं. त्यानंतर आपल्याला किंमत सांगितली पन्नास रुपये म्हणून त्या पन्नासने करून घेतलं बोलल्यानंतर उत्तर आलं होतं आपलं बत्तीस हजार. बत्तीस हजार हे या ठिकाणचं उत्तर आहे का. अशा पद्धतीने आज आपण परिमिती हा घटक अभ्यासलेला आहे पहा. परिमितीमध्ये साध्या साध्या संकल्पना लक्षात घेऊन त्या पद्धतीने प्रश्न सोडवणं पूर्ती करणं गरजेचं आहे. सर्वांना येत्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.